अण्णा, आज युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे तुमच्या मतदारसंघात आले होते. हॅलो. तर ते तुम्ही त्यांना त्यांच्याशी चर्चा पण करणार होते किंवा माझं काय चुकलेलं आहे. बरोबर. तर एकंदरीत आज काय काय घडलं? मग काय झालं, मी त्यांना काही प्रश्न विचारले होते, त्या प्रकारचे मी बॅनर लावले हो, आणि मी प्रश्नावली तयार केली होती, आणि मला त्यांना विनंती होती का तुम्ही जे गद्दार वगैरे म्हणतात ना, हो हो हो, तर मग आमचं काय चुकलं नेमकं? हो, तुम्ही ज्यांनी जो ज्यांनी जन्मठेप झाली ज्याला हो तो हा हो जन्मठेप झाली म्हणजे मेमन त्याला फाशी दिली हो बॉम्बस्फोटामध्ये हो हो, आणि त्याला फाशी नाही देऊ म्हणून हो असलम शेख पालकमंत्री मुंबईचा हो आणि नवाब मलिकचा साय आहे हो अशा अशा बरोबर आम्ही हिंदुत्ववाद बाळासाहेबांचे हिंदुत्ववादांनी बसायचं का मांडलेला हो 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 हो, ज्यांनी रेल्वेचा बॉम्बस्फोट केला हो हो तो दाऊद, त्यांनी जी जबाबदारी स्वीकारली दाऊदनी हो हो, आणि मग त्याचं आणि त्या मलिकचे नवाब मलिकचे संबंध निघाले पोलिसांनी एनआयएनी दाखवलं हो हो, आता त्याच्या मांडीला मांडीला आम्ही बसायचं का? अच्छा हो. त्याच्यानंतर ज्यांनी टी बाळू म्हंटल हो बाळासाहेबांना 17 वर्षी जेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न केला अशा व्यक्तीच्या बरोबर आम्ही मांडीला मांडीला हिंदुत्ववादी बसायचं का? आमचे हिंदू साधू मारले गेले आणि त्यांचा 8 दिवशी जामीन झाला पालघरला. हो हो. आम्ही अशा लोकांना म्हणजे जामीन 8 दिवशी जामीन, 3 साधू 4 साधू मेलर. हो साहेब, आपलं हिंदुत्व संपत चाललंय, आपण हिंदुत्वापासून दूर होत चाललोय, आम्हाला या प्रश्नाचे उत्तर द्या. अच्छा. राष्ट्रवादीनी आतापर्यंत 70% निधी घेतला आणि 30% आपल्याला दिला. डीपीटीसी मध्ये मला माझा मुख्यमंत्री असताना मला हायकोर्टात जावं लागलं. हो 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 साहेब, याचं उत्तर द्या, तुम्ही मला काय मदत केली? आपण पर्यटनामध्ये असताना मला अश्वरूढ पुतळा हवा होता, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मला स्मारक पाहिजे होतं, जिजामाता राजलक्ष्मी होळकरांचं मला पाहिजे होतं, अण्णाभाऊ साठेंचं स्मारक पाहिजे होतं, रामगुरणा नदीला मला मोठं पर्यटन स्थळ बनवायचं होतं. या सगळ्या गोष्टी पर्यटनातून मिळणार होत्या. मी तुम्हाला 750 पत्र दिले, तुम्ही मला निधी का दिला नाही? अच्छा. हा हा हा. पण मग या विषयावर तुम्ही प्रति मुख्यमंत्री होते, माझ्याकडे 300 कोटी रुपयाची योजना मंजूर झाली, स्वनिधी 15% म्हणजे 45 कोटी रुपये पाहिजे होते मनमाडला, 25 दिवसांनी आदय पाणी येतं, मुख्यमंत्र्याला त्याचे पॉवर आहेत हो, आणि अर्थमंत्र्याला पॉवर. मी आपल्याला अनेक वेळा विनंती केली का अर्थमंत्री आणि मी असताना अर्थमंत्र्याला मुख्यमंत्री तुम्ही आणि शिंदे साहेब नगर विकास मंत्री हो हो आपण बैठक लावा आणि माझे ते 45 कोटी रुपये द्या, माझी योजना फायनल होईल, माझ्या गरिबांना 1.25 लाख लोकसंख्येला पाणी मिळेल. हो. ते केलं नाही, तुमच्याकडे 100 चाकरा मारल्या. हो. असे माझे काही प्रश्न होते हिंदुत्वावर, विकासावर, आमचं काय चुकलं, आम्ही कोणती शिवसेना सोडली, आम्ही बाळासाहेबांचं हिंदुत्व कोणतं सोडलं, काही नाही. आणि येता येता पिंपळगावला काही शिवसैनिक उभे होते, माझे मित्र होते ते. पण मग पिंपळगाव टोल नाक्यावरती जे घडलं आणि सगळं व्हायरल होतं, एकदम माझ्याच मुलं आहे ते, आपलेच मुलं आहे ते, मी घेतले त्यांना, मी जय महाराष्ट्र केला, त्यांना म्हटलं भाऊ मी जय शिवसेनेतच आहे बरं का, म्हणजे आपली शिवसेना आहे ते, म्हणे शिवसेना जिंदाबाद, आणि मी गाडीत बसले त्यांनी शिवसेनेचा आवाज आणि आदित्य साहेबांचा आवाज दिला. मी माझ्या भाषणात पण बोललो की आम्ही आदित्य साहेब, उद्धव साहेब आणि मोहिनी साहेब यांच्या विरोधात कधीच बोलणार नाही. आजही आमची मातोश्री, आमचं पंढरपूर आहे आणि तिथं बसलेले आदित्य साहेब आमचं माऊली आहे, विठोबा माऊली आहे, आमच्या वहिनी साहेब आमच्या रखुमाई आहे, आम्ही कधीच चुकीचं बोलणार नाही. त्याच्यामुळे शिवसेना जिंदाबाद, आदित्य साहेब जिंदाबाद, हे तर मी पण आजही म्हणतोय. अच्छा. मग आता जिंदाबाद, बाळासाहेब जिंदाबाद, मी तर आजही म्हणतोय. हा हा हा. मग आता आज आदित्य साहेब आले होते तुमच्या मतदारसंघात, मग त्यांनी तुमचं नाव घेऊन टीका वगैरे काही किंवा तुमची दखल घेतली? मला तर काय ऐकायला मिळालं नाही, पण एवढं बोललं ते का मी कुठल्याही प्रश्नाला उत्तर द्यायला बांधील नाहीये. मला माहित नाही असं का बोलले, का बांधील नाहीये, कारण ते आज ते जर पक्ष जर फिरताय आमच्या विरोधात, हो पक्षप्रमुखाची भूमिका घेऊन ते जर फिरताय, हो मग त्यांनी असं उत्तर देणं कितपत योग्य हे काही मला वाटलं नाही, योग्य वाटलं नाही. माझी इच्छा होती नांदगाव विधानसभा लोक मतदारसंघातील लोकसभा आपल्या विधानसभा मतदारसंघातील जनतेला कळू द्या हो की मी काय चुकलोय. मला तरी सांगा मी चुकलोय तर मी माफी मागतो, मी छोटा कार्यकर्ता आहे, मी बाळासाहेबांच्या वंशज आहात, मी माझ्या सभागृहात पण बोललो तुम्ही वंशज आहात म्हणून. हो हो हो. मी आजही छोटा आहे तुमच्यापेक्षा. तुम्ही असं पण म्हटले, तुम्ही आडनाव ठाकरे नाही ना. हा, तुम्ही असं पण म्हटले होते की काय माझ मी जर तुम्हाला भेटलो तर मी राजीनामा पण देऊ शकतो जर माझ्या प्रश्नांचं निराकरण झालं. माझ्या प्रश्नांची उत्तर जर तुम्ही मला दिले माझ्या जनतेसमोर, हो तर आणि माझी जनता मला म्हटली हो की तुम्ही राजीनामा द्या, तर मी राजीनामा दिला परत लढायला परत निवडून येईल साहेब. हा 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 हा. म्हणजे अंडरलाईन ही लाईन
मनमाडला जो आदित्य ठाकरेंचा मेळावा झाला तिथं पण ते म्हटले की हे सोडून गेलेल्यांनी राजीनामा देऊन परत निवडणूक लढायला तयार आहे. माझ्या प्रश्नांची उत्तरं द्या ना साहेब. हो हो, त्यांना हा बोलण्याचा अधिकार कधी आहे? हो, ज्या वेळेस ते माझ्या प्रश्नाचे उत्तर देतील त्यावेळेस ना. हो 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 हो, सरकारमध्ये तुम्ही मी बघा, मी इतर खात्याच्या त्यांच्याकडे निधी मागत नव्हतो. हो, जे आज तुम्हाला निधी मागितला ना, छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर आपण मतदान मागतो. हो, मला अश्वरूढ पुतळा नाही माझ्या विधानसभा मतदारसंघात, तो त्या माझ्याकडे स्मारक नाहीये येवल्यासारखं. हो ठीक आहे, येवल्यात मोठं द्या. हो हो हो, पण आता तुम्ही तो जो तुम्ही तो जो पालघरचा मुद्दा मांडला, असं बोललं जातं की ते भारतीय जनता पार्टीचे आरोपी होते आणि त्यांनी गैरसमजातून ते कृत्य केलेलं होतं. ऍब्सोल्युटली नाही, ते राष्ट्रवादीचे कार्यकर्ते होते. हां हां, आणि मग तुम्ही सांगा, भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते बारा दिवसात राष्ट्रवादी कसं काय सोडले? अच्छा, हां हां हां, याचं उत्तर द्या चला साहेब, तुम्ही पत्रकार म्हणून द्या चला. हो हो हो, बरोबर. आणि आता ते जे तुम्ही आता हे सगळं जे शिवसेनेतन बाहेर पडले, आता एकनाथ शिंदे साहेबांचं सरकार पडलेलो नाही. अच्छा, हा, मूळ समजून घ्या, आम्ही शिवसेनेतच आहो. बाळासाहेबांचं हिंदुत्व आमच्या बरोबर आहोत. आनंदगे साहेबांचं हिंदुत्व आमच्या बरोबर आहे. आणि आता मला असं चॅलेंज करणं किंवा आव्हान देणं योग्य नाही, परंतु नियमानुसार युपीचं जसं मुलायम सिंगचं आणि याचं झालं, त्याप्रमाणे 2/3 याच्या विधिमंडळामध्ये, 2/3 लोकसभेमध्ये आणि पक्षबुडीमध्ये तशी मूळ शिवसेना आमचीच आहे. आज सभागृहामध्ये, दोन्ही सभागृहामध्ये मूळ शिवसेना, या मला सांगितली ना. हो हो हो, मग अच्छा. आणि आम्ही चिन्हाची मागणी केली. हो, आता जे सरकार बदललं राज्यामध्ये, सत्तांतर झालं, तर मग पूर्वी पालकमंत्री भुजबळांशी तुम्ही बरेच हे केलं होतं की ते विकास निधी वरण बऱ्याच तुमचा वादही झाला होता, मग आता इथून पुढे कसं होणार? म्हणजे आता तुमची सत्ता आली, बघू पुढे. नाही नाही, आता पालकमंत्री तुमचाच असेल ना, बघू ना. त्यावेळेचे प्रश्न सुटतील. आज कसं सांगता का, माझाच पालकमंत्री राहणार, मला तो निधी देणार नाही, असं तुम्हाला का वाटतं? ते देणार नाही असं नाही मी म्हणत, कसं होणार? आता ते प्रश्न कसे सोडवणार असं म्हटलं. कसे म्हणजे कसे, कोणते प्रश्न? आता मग ते निधीचे तुमचे सगळे प्रश्न सुटणार का? देतीलच मला ते. अरे माझं सरकार आलं, आता माझ्या स्वतःच्या हक्काच्या माणसाचं, माझा मुख्यमंत्री आला, माझा उपमुख्यमंत्री आला. हो हो हो, पूर्वी मातोश्रीवर जायला अडीअडचणी होतात, नियम होते. हे म्हणजे काय, सामान्य मान कुटुंबातला मुख्यमंत्री आहे ना. हो हो हो, काल मी मिस कॉल दिला, त्यांचा मला फोन आला. अच्छा, रात्री 12 वाजता लागला. तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवतो. नाही, पाठवू नका, आमचा विश्वास आहे तुमच्यावर. पण आता मग उद्धव ठाकरे काही आपले पक्षप्रमुख तुम्ही मानत नाही, एकनाथराव शिंदे समजूच नाही राहिले. उद्धव साहेबच आमचे पक्षप्रमुख आहे. आम्ही जी संघटना आपल्या ही जी स्थापन केली, जे उपनेते नेमले, नेते नेमले, त्याच्यामध्ये आम्ही पक्षप्रमुख नेमला का? आपण मग त्यांचा फोटो नाही ना आपल्या बॅनरवर आज? त्यांनी सांगितलं ना त्यांचा फोटो नाही म्हणून. हा, आमचा फोटो लावू नका हे त्यांनी सांगितलं, त्यांच्या सूचनेचं पालन केलं. अच्छा अच्छा, आणि बाळासाहेब हे लोकनेते आहेत. हो हो, खालच्या सभागृहांनी वरच्या सभागृहांनी त्यांना दोघांनाही विधानसभेमध्ये आणि विधान परिषदेमध्ये आणि लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये त्या चौघ्या चारही सभेनी त्यांना लोकनेते पद दिलंय. हो हो, आणि लोकनेत्याचा फोटो कोणी टाकू शकतं? ते काय पर्टिक्युलर एका कुटुंबाचा किंवा एका व्यक्तीचा नाही नसतो तो माणूस, ती व्यक्ती. येस येस येस, बरोबर बरोबर. चालेल, मग तुम्हाला खूप खूप धन्यवाद सरकार नामाशी बोलल्याबद्दल. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.